कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. तो व्यर्थ तुझे गावच नाही गतिर्थ. गावातली सेवा करण्यासारखे गाव चांगलं झाल्यावर त्याचा जो आनंद मिळतो ना ते यांना ना मला माहित आहे, तो इतराला कळू शकत नाही. तुम्हाला शपथ खाऊ सांगतो त्या आनंदा पुढे वैकुंठ मी ठेन गे. काहीच काही मजा आहे, काहीच काही. का शपथ दिली आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचे गाव चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. समोरासमोर शपथ दिली साहेबांनी, पुढे हात करून. मी मुलीची शपथ खाऊन सांगतो आयुष्यभर विसरायचं नाही, आणि माझे जीवात जीव आहे, पायात पाय चालन तो पर्यंत मी साहेबांना दिलेली शपथ पाळीन, म्हणजे पाळीनच. काहीच बोलत माझी शेवटची इच्छा आहे. मी एवढा पुण्यवान आहे की नाही माहित नाही, ज्या पद्धतीने कलाम साहेब एका ठिकाणी बोलताना गेले त्याच पद्धतीने मी सांगलीत असू, कोल्हापुरात असू, कुठेही बोलतानीच जाऊ लोकापाशी, घरी जाऊ नये ही माझी इच्छा आहे शेवटची. काय घरींदारी, लोकापाशी बोललं पाहिजे. कलाम साहेब हे माझं मुख्य दैवत म्हणलं तरी वावग चढत नाही. मी त्यांच्या घरी गेलो होतो रामेश्वरला, आज मी त्यांचं भाऊ मंजुरी करतोय साहेब मंजुरी. आम्हाला हे उदाहरण कशी दिसत नाही, आम्हाला दुसरंच काहीतरी दिसतं. पेपर उघडत त्याच्यात दुसरंच काहीतरी दिसतं, टीव्ही उघडत त्याच्यात दुसरंच काहीतरी करतं. मध्यर दिसन, मस्जिद दिसन, सावरकर दिसन, गोडशे दिसन, फलन दिसन, आता तर काही नवीनच निघाले धुमकड लपडे. हा अलकड धंदे हो काय, मला काही कळत नाही. त्याला काही देशाची काही घेणं आहे की नाही काही कळतच नाही. हो त्याला नाव ठेवतो, तो त्याला नाव ठेवतो. तेच लोन आमच्या गावात येतं ना, मग आम्ही ऐकतो तेच ना. आमच्या पुढरी असं म्हणलं, त्याच्या पुढरी तसं म्हणलं, हे तसंच म्हणतो. याला काय यायला, पण असं नाही पाहिजे. आपल्या गावाविषयी प्रेम पाहिजे, तर आपले चुलते काके त्यांच्याकडून त्यांचं चांगलं झालं पाहिजे. पुढच्या पिढीत जग पुढे चाललं. मी आतापर्यंत 22 देशात गेलो पाहायला, अभ्यास करायला, काहीच काय. ते दुबई आहे का मुस्लिम समाज जाते हजला तिकडे, काहीच नाही. प्यायला पाणी, खाली जमीन नाही, पूर्ण वाळवंट, एक एकर जमीन नाही साहेब देशात, अख्खी वाळू. तिथे विचारलं पाऊस कधी पडला, ते म्हणे 5 वर झालता, 5 मिनिट पडला होता. पण देश काय सुधारले, त्यांचं खाणं पिणं पा, राहणं पा, कपडे पा, रस्ते पा, एक खड्डे नाही. आम्ही मलेशियाचे सिंगापूर 500 किलोमीटर बसनं गेलो होतो, 500 किलोमीटर 5 तासात, 5 वेळेस गेरनं संपतलेलं त्या ड्रायव्हरनं. 500 किलोमीटर मध्ये असे रस्ते, पोटातलं पाणी आलं. सगळा सिस्टम चांगला आहे, लोक मस्त जगते. त्यांना जर विचारलं ना एवढं कसं सुधारलं तुम्ही, एवढं ज्ञान कुठून आणलं, तर ते म्हणते भारतातूनच आम्ही शिकलोय. आमच्यापासून शिकले, आम्हालाच वाकलं दाखिले. कारण आम्ही आम्ही फक्त हेव्या दाव्यात गेलो, हेव्या दाव्यात. ठीक आहे, करते जे लोक आहे ना पंचायतचे, यांना माझी हात जोडून विनंती. आता सहजासहजी लोक ऐकणार नाही, यांच्याकडून करून घ्यायचं आहे, यांना गुतवायचं. म्हणून तर आम्ही गिरणी फुकट दिली, आरोग्य पाणी फुकट दिलं, टॅक्स भरा घेऊन जा. पहिल्या दिवशी टॅक्स त्या लालची ना, की बाई पहिल्या दिवशी भरते ना. आता 5 वर्षापासून नवा फंडा काढाय का आम्ही, जे एक नंबरची पावती फाडीन त्याच्या हातानं 15 ऑगस्टची झेंडा उडल, 2 नंबरची फाडीन 26 जानेवारी, 3 नंबर 17. लोकांची गर्दी पडत येते, 1 नंबरची पावती फाडायला ना काय तकलीफ आहे, आपल्याला काय तकलीफ आहे. उरलेल्या लोकातून मी ड्रा काढतो, 10-5 लोकांना काही बक्षीस देतो, द्यायचं. याने काय आपलं लहानपण होतं का, लोक ऐकत नाही ही गोष्ट खरी. काय झालं देवकर भाऊ, तुम्ही शेतकरी लोक आहे,
ते गाईचं वासरू असतं ना, कितव्या वर्षी शेतीला धरतो आपण ते गाईचं बैल, शेतीला कितव्या वर्षी धरतो आपण अंकल? तिसऱ्या, बरोबर आहे काकाचं म्हणणं. बरं काका तुम्हीच सांगा आता, 8 वर्षांनी धरलं तर काय होईल? ऐकून घ्या, त्यांचं ऐकून घेऊ. त्याला जर 8 वर्ष धरलं नाही तर काय होईल? नाही काय त्याला काय म्हणते? नाही नाही, जो 8 वर्ष नाही धरलं त्याला बैल नाही म्हणत. त्याला खर खर सांगा, त्याला काय म्हणते? ओळू ओळू म्हणते. हा, हे गावगाव सारे ओळू झाल्या नाही, धरलं नाही ना, यांना वेळेवर कामाला नाही लावलं ना यांना. तुम्ही कसं 2002 ला लावलं धोरणात? एक अजून नाही लावलंय तुम्ही धोरणात कशी येते? आता हे चांगलं तर चालत नाही, उलट चालणाराला ढोसणे आणते ते असा. म्हणून माझं म्हणणं आहे, अजून वेळ गेली नाही, वेळ आहे, अजून करा बदला. हे पुण्याचं काम आहे आणि कोणाला काही द्यायचं नाही. एक गोष्ट अजून एक सांगतो, मला कोणाचा राग नाही, पण कोणी आमदार खासदार येईन आमचं चांगलं करीन हे ध्यानातून काढा. तुम्हाला एक गणित सांगतो, माझ्या अंदाजाने आतापर्यंत 5000 आमदार झाले महाराष्ट्रात, किती? दर पंचवार्षिकला किती राहते? आणि इकडचे म्हणजे 400 तर राहते. 14 पंचवार्षिक झाल्या म्हणजे 1456 आमदार झाले आत्ता लोक. मी 5000च धरा आपण, 5000 आमदार झाल्या आत्तापर्यंत. एका आमदारांना एका 5 वर्षात एका गावाचं कल्याण केलं असतं तरी 5600 गावं झाले असते आत्ता लोक. झाले का? 56 बी नाही झाले. याचा अर्थ असा, मला त्यांना नाव नाही ठेवायचं, हे काम त्यांचं नाही आहे हे सिद्ध झालं, ते करायचे नाही हे बी सिद्ध झालं. कारण काही असू, त्यांना दुसरे काम आहे, आपले काम आपण करा. आता ते महिना महिना हाटलीत ना पण राहते, तुमचं गाव करते ते काव करते काव करते दाखव ना. त्यांना पक्षाच्या अडचणी, वर पक्ष प्रमुखाच्या अडचणी, अध्यक्षाच्या अडचणी, बर मोठ्याला निर्णय घ्यायला त्याला वेळ लागतो, ते एक काम आहे त्याच्या मागे. आपलं गावचं आपल्याला काय प्रॉब्लेम? पैसे तर तुम्हाला देते सरकार, मग आमचं आम्हाला करायला काय प्रॉब्लेम आहे? आमदार खासदाराच्या भरोश्यावर बसायचं, त्यांचे गाव झाले नाही तर मला तुम्हाला आठवतो की एखाद्या आमदाराचं गाव चांगलं झालं नाही? मग त्यांचं स्वतःच नाही, आपलं कुठून होईल? 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजाने आम्हाला एक वाक्य दिलं, आपली आपण करा सोडो नुक, कुणाच्या भरोश्यावर बसायचं नाही, शास्त्राच्या भरोश्यावर बायको करायची नाही. ज्याच्या मनगटात धमक आहे त्यांना ज्या लफड्यात जायचं नाही तर नाही, किरकिर घालायचं नाही. माझं सरपंच असू, सदस्य असू, कोणत्याही खात्याचा माणूस असू, पदाधिकारी, ज्याला येत असेल त्याने करा, ज्याला येत नसेल त्याने ह्या रस्त्याने जाऊच नका. रडायचं नाही, माझ्या गाडीवर एकच वाक्य लिहिलेलं आहे, सरपंच आता रडायचं नाही लढायचं. निवडून येऊस तर झोपत नाही हो, 15-15 दिवस जागते हिंडते, याच्या नाही त्याच्या पाय पड, त्याचे पाय पड, ज्याचं मतदान येत नाव नाही त्याच्या पाय पडते. मग आता काऊन रडायचं मला काय कळत नाही काय? त्याच्या साडूला फोन कर, त्याच्या साडूला मेहनाला पटव, का काय डोकं वापरित, काळी पिवळीत घाल, माटीडोर मध्ये ने, विटेला ने, सांगलीला ने, माळकराला दारू पाजली जावा काय होतो म्हणे की? मग ती अक्कल आता कुठे जाते मला कळत नाही. कसं काय करा ना, लढा ना, लढायचं. 5 वर्ष आपला कोणी बी सरपंच नाही होत साहेब, काहीतरी वाढ वाढल्याचं पूर्व पुण्य, काही रक्त चांगलं, घरातल्या अनेक गोष्टी, स्वतःची बुद्धी, समाजाची साथ, म्हणून सरपंच पद मिळतं ना. लढायचं 5 वर्ष, काय त्याला बिघडायचं? पुढची वाट पाहायची नाही. पुढच्या वेळेस लोकांना जरी निवडून द्यायचं ठरवलं, नीट ऐका, गावाने जरी ठरवलं पुढच्या वेळेस ह्योच सरपंच करायचा, वर छान फारम भरायला ठरलं पाहिजे ना. मग पुढची वाट कशाला पाहायची? माझ्या हातात 5 वर्ष आले, मी त्याचं सोनं करीन, लोकांना ओळख लावा. आमचे काही काही निर्णय जर तुम्ही ऐकले साहेब, तुम्ही म्हणा हे पक्क पागल माणूस आहे. स्मशान मम्मी 450 रुपये घेतो मी, ऐकायला वाईट आहे पण त्याच्यामुळे नोंद होती, अर्ज होत, माहित होत. महिन्याने तो मा बाप मला मृत्यूपत्र द्या, आता मला तो बापच माहित नाही, मृत्यूपत्र कसं काय द्यायचं? जन्माच्या नोंदी घ्यायचं बंद केलं आम्ही,
ग्रामपंचायत मध्येच जन्माची नोंदी होते, दुसरीकडे होत नाही. मी ग्रामसेवकाला म्हणलो ते बंद करते नोंदी घ्यायच्या, ते म्हणे असं नाही चालत साहेब, कायद्याने आपल्यालाच नोंदी घ्यायला का द्या. मी म्हणलं मी नाही सही करायचो, ते म्हणे कसं का. अरे म्हणलं मला माहितीच नाही ना, ज्याच्या लग्नाच्या नोंदी व्हायला त्याच्या पोराच्या नोंदी घेऊ म्हणलं आपण. हे अनधिकृत कट्टे आणले कुठून येणं झाले कसं काय. एखादी बाई येतली माझ्या पोराचं नाव आणि त्याच्या पुढे लिही राहुल गांधी, मी लिहून टाकू. अरे तो लग्न झालं का काय माहित आहे, काय माहितीच नाही आम्हाला. आता असे लग्नाचे 8 दिवसाच्या आत नोंदी लग्नाचे. आणि आमच्या इथे काय बायकोची नोंद झाली की प्रॉपर्टीत नोंद होती लगेच, अर्धी मालकीन तुरंत होऊन जाते, अर्ज करायची गरज नाही. आमच्या सगळ्या बाया मालकीन झालेल्या आहेत त्या, त्यामुळे सुखी काय करायचं. महिला खेड्यापाड्यात महिलाचे लय त्रास येऊ. सध्या दोनच लोक इमानी इजबारीने काम करते, एक मिलिटरीतला जवान, दुसरी खेड्यातली बाई, बाकी सगळे हरमी हरमी. माणूस तर लयच हरमी झाला हो. सकाळी बाई कुठून पाणी आणती कुठून नाही तापून देती, इकडचं माहित नाही मला. बादलीत टाकायचं त्याचं 10-5 फुटावर ते बाथरूम राहतं, तिथं त्याला आंघोळी जायचं राहतं. कोणाला माणसाला मग बादली कोण न्यायला पाहिजे, कोण नेते इकडं, माणूस नेतं का बाई, खरं सांगा कोण नेते. मला कळत नाही ते बादली नेत काऊन नाही, शिंगरू संघ नेतो कशाला कशाला, तिथं कशाला बादली ते सोडा साहेब, टॅवेल नेत नाही तो, तिथून आणलो तो टॅवेल घरे त्याच्या हाताला पिरलेच होईल का टॅवेल. मला हे सांगण्याचा माझा हेतू लक्षात घ्या, आपलं काम आपण करायची सवय राहिली नाही माणसाला. फुकट ऐकत बाई 16-17 घंटे काम करती, सकाळी 5 ते रात्री 10 मोजून पा माणूस किती घंटे काम करतो, 5-6 घंटे. लय खानदानी असलं तो तरी याचेच पाय दुखते, कसे काय दुखते. सकाळी उठून आईचा चहा द्या त्याला, कप्पाशी खाली ठेवीन, लगे बाहेर जाईन तिकडे हाटलीत जाईन दुसरा कप पिईन. मग त्याला 2 कप प्यायचे होते, मग इथे घरीच सांगायचं ना मला 2 कप दे बाबा, बायकून दिला असते ना. नाही इथल्ला खाली ठेवलं का त्याला तिथल्लाच पाहिजे. हे ही वृत्ती बेकार होत चालली साहेब, काय मला कळत नाही तिथे काऊन तर पडतो काय. मला 2 कप चहाचा राग नाही नीट समजून घ्या, मग त्याला घरी प्यायला काय झालं. यायचे लाड आहे ना, हे तिकडं निघालं ना जेव्हा हटलीकडं त्याच्या मागत जायचं, त्याने जर असं केलं 2 कट नाही 3 कट आण म्हणा मला, मी एक आण गेलं नाही पाहिजे दुसऱ्याची का. बरं आखली तर पत्ता नाही माणसाला, 100 रुपये त्याच्या पैसे बाजाराला द्या, बाई पैसे 100 रुपये द्या, संध्याकाळी बाजार पहा चांगला कोणाचे. तो तिचं एक वांग किडके यायचं नाही, याची एक तरी आळी टपकली शिरायची नाही. बाई दारक उरून आणीन, हे दारक उधार ठेवून येईन कोणाच तरी. माणसाचा स्वभाव, बाजारात जाईन हाटले 2 कप चहा पेन, बाई कधी बाजारात चहा पेली का नाही पेन. जागतिक बँकेपेक्षा मी सब बँक हे साहेब ती. जो माणूस बायकोच्या विचारानं दोघं एकमेकाच्या साथीनं संसार करते तो माणूस कर्जबाजारी होणार नाही ना आत्महत्या करणार नाही. लिहून घ्या हे आमच्यासारखे भयकेल हे रोडवरचे ना, हेच कर्जबाजारी झाले हे ना, यांनीच आत्महत्या करते. माझा उघड्या सवाल आहे, मी बोगड्या तोंडाचा आहे साहेब. शेतकरी आत्महत्या करतो शेतमजूर काऊन नाही करीत, शेतमजूर करतो नाही. शेतमजुराचे पैसे याद ना शेतकऱ्याकडं काय कारण, संसाराचे हेड आहे मेहनत आहे. मग शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने वागलं पाहिजे. मग ही सगळी जिम्मेदारी सरपंचावर आहे. सगळ्या शेताला रोड केले आम्ही, सेपरेट सबस्टेशन आहे, 3000 एकर गावची जमीन आहे, 100% कोरडं होती, आज 3000 एकर ऊस आहे, 1 एकर कोरडं नाही. सगळ्या शेताला रोड आहेत, गावात सगळे प्युअर ब्लॉकचे रस्ते, सगळं सांडपाणी अंडरग्राऊंड आहे, त्याच्यावर बी ऊस आहे सांडपाण्यावर. 20 वर्ष आम्ही 4 पत्राच्या ऑफिस मध्ये बसलो गळके पैसे होते. आत्ता ऑफिस बांधलं मी, 1.25 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं ग्रामपंचायतचं. सगळे सेन्सार आहे त्याला, दरवाज्याला हात लावायची गरज नाही, तुम्ही गेले ऑटोमॅटिक दरवाजे उघडते. 3 दरवाजे उघडून माझा ग्राम शोक दिसतो, एसीत बसलेला आहे बोक्याच्या बोक्या.
डोक्याला तार नाही काय. संडास बाथरूम सेन्सर होऊ शकतो. यावर्षी आम्ही सॅनिटरी नॅपकिनचा निर्णय घेतला, आणलाय, चालू केलं. माझा निर्णय असा राहतो, तिथंच निर्णय तिथंच करायचं, तिथंच घ्यायचं ठराव नंतर, कागदानंतर. जाग्यावर मी आतापर्यंत जेवढे कामं केले ते जाग्यावरच करतो साहेब. दर महिन्याचा खर्च बाहेर लिहितो आम्ही चार ठिकाणी, तिकडेच वाचित बसा. त्याच्यात काय लाजेच. 3 लाख रुपये मला त्या नॅपकिनला लागणार आहे सॅनिटरी वर्षाच्या. अख्ख्या गावाला फ्री. फक्त एकच आठ आहे, जुनं आणून द्यायचं, नवं घेऊन जायचं. तरच शक्य आहे ते, नाही तर नाही. ते जर कोणीकडे गावात फेकून दिलं आणखीन रोगराई आहे ना. जुनं आम्ही जाळणार आमच्या मशीन मध्ये, म्हणून जुनं आणून द्यायचं, नवं घेऊन जायचं. फुकट आहे, पंचायत करू शकतो. आता आम्हाला कामच काही राहिलं नाही, मग पैसे कुठं खर्चायचे? कुठं खर्च येणार आहे? इथून पुढे पंचायतीला अजून चांगले दिवस येणार आहे. तुम्ही पंचायत समितीचे सदस्य आहे ना, खरंच सांगा, तुम्हाला पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा पंचायत समितीला? नाही भरता. जे पस्ताव झाला त्यातला मला माहिती आहे ना. त्यांना पंचायत समितीला ते यांना फॉर्म भरूच शकत नाही. ते काय तिथं काहीच नाही, उभ्यानं जाल लावून. सरपंचाला दिवस चांगले. सरपंच व्हा, लढाई करा, कोणत्याही पक्षाचं व्हा, मला काही घेणं नाही, पण गावासाठी कामं करा अशी माझी हात जोडून विनंती. हात जोडून संडास वापर 100% झाला का नाही अजून? नाही. अरे करा, किती सांगा आम्ही घसे बसले. पण ते झालं काय साहेब? लोकांना सांगताना व्यवस्थित सांगितलं नाही हो. काही सरकारी लोक काय म्हणे, महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा म्हणे. तिथं गडबड झाली ना. महिलाला इज्जत आणि माणसाला इज्जत नाही वाढवायला. हे गेलं सुटून त्याच्यातून, हे चाललं मोबाईल घेऊन टमटर घेऊन. काय जमत. तुमच्या सरपंचाला माझा एक हात जोडून विनंती आहे, 100% जर गाव हगणदारी मुक्त करायचं असेल 2 दिवसात, किती 2 दिवसात चॅलेंज आहे आपलं. फक्त 1.25 लाख खर्च करायचा. 14 वित्त आयोगातून करा 1.25 लाखात. एक माणूस बाहेर जात नाही पुन्हा. काय करायचं? ते आता लग्नात नवीन निघलं ते वरून फोटो काढतो ते ड्रोन, ते घ्यायचं पंचायतना. रोज सकाळ सोडायचो. संध्याकाळी इथं दाखायचं. अरे हे कोणीकडे धोतर लुगडे धरून पळतील ना, तर पता नाही लागायचं यांचा. पर ते जाळीच्या पलीकून बसलं तरी शूटिंग घेईन नाही. ते जाईन कुठं? दे बरोबर राहत. खालच्या खाली काय तू मी करीन, त्याच्यासाठी तू मी काय करीन त्याच्यासाठी. म्हणून मी हे बी काम सांगत राहतो की आम्हाला जर विकास करायचा तर संतांचे विचार घ्यायचे, शासनाचे 14 आणे, आमचे 2 आणे, आणि विज्ञानाची जोड द्या त्याला. विज्ञानाची, विज्ञानाशिवाय पर्याय नाही. आम्ही 8-8 हजार रुपयाच्या तोट्या बसवल्या साहेब नळाला पंचायत मध्ये. केवढ्याच्या? 8-8 हजार. का बसवलं माहिती? त्याच्या मागे कारण आहे. बेसिनवर आपण ज्या वेळेस हात धुवायला जातो ना, आपले हात घाण राहते म्हणून. नीट ऐका, आपले हात घाण आहे म्हणून आपण बेसिनवर धुवायला गेलो. बेसिनवर गेल्या गेल्या आपण पहिले काय करतो? तोटी फिरवतो घाण हाताने, म्हणजे तोटी खराब केली. बरोबर आहे. खाली हात धुतला, नंतर पुन्हा तोटीला पकडतो बंद करायला. तिथं झालं ना, एवढं कुठं ना करून केलं काय त्यानं? काय केलं? हा लई गरज आहे. आम्ही अजून संडासच गुतलो. अहो नखं काढायचे बी मास्तरनी ना अंगणवाडीत ताई, नखं काढा म्हणजे पोरायचे नख. आम्हाला त्याचं महत्व नाही म्हणून आमचं आयुष्य कमी होत चाललं. म्हशीला इंजेक्शन देतो, भोपळ्याला इंजेक्शन देतो, टरबुजाला इंजेक्शन देतो, केळाला औषध, आंब्याला औषध, कोबीला औषध. पागल झाला ना हो माणूस, कसं जीवन चांगलं राहील आमचं? 4 वर्षाचे कोराला शुगर. एक तुम्ही महिलांचे आजार पहा कशाने वाढू राहिले. हर गोष्ट म्हणून सरपंचाची जिम्मेदारी, ग्रामसेवकाची जिम्मेदारी. त्याच्यासाठी एकमेकाला सहकार्य करा, सहकार्याशिवाय होणार नाही. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. सरपंचाला, चेअरमनला माझी विनंती आहे, एकदा ट्रिप काढा,
माझं गाव पहा आणि जे ऐकत नसतील त्याला पुढच्या सीटवर बसून आणा, मी आहे तिथं, त्यांना माग नका ठेवू तुम्ही, आणा असं नका का चांगले चांगले चला असं नाही, सगळे जण या सरपंच महिला मंडळीला घेऊन या, मला उशे गाडी आहे नाही तर मी अजून बोललो असतो खूप, पण माझा नाईलाज आहे. मी जाता जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मला आठवण आली, आपण एकमेकावर प्रेम करा, गोडीनं जगा, गोडीनं राहा, घेऊन चला, घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही. उलट सोसायटीने असा कार्यक्रम ठेवला हा ग्रामपंचायतीसाठी फायद्याची गोष्ट आहे, म्हणजे एकमेकाला नाव न ठेवता गावात कोणी काळं असन, गोरं असन, गुटखा असन, चपटं असन, कोणाला नसन शिकलेलं, पण त्याचा काय गुण आहे तो गावानं घेतला पाहिजे. सगळे बोट सारखे राहत नाही, म्हणून आपण एकमेकाला समजून घ्या. ग्रामसेवकाला जीव लावा, त्याच्या पोटात 33 कोटी देऊ राहते बरं का टोटल, त्याला त्रास द्यायचा नाही. त्याला त्याला आलं का पहिले इतरचं बायको बरी आहे का पोरं बरे, विचार ना काय करता, एक कप चहा पाजा हा, नाही तर ते साहेब गाव ग्रामसेवक जर मी घडा ना मग तुम्ही किती काही करा ते ताळर येत नाही गाव. म्हणून आपण एकमेकाला समजून घ्यायचंय, राजकारण्याला समजून घ्या, पुढाऱ्याला समजून घ्या, बीडीओला समजून घ्या, सरपंच सदस्याला समजून घ्या, बायकोला समजा, बापाला समजून घ्या, समजून घ्यायचं. माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो ना आठवतो, सत्य उदाहरण. मी किती शिकलेला आहे, 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गांमाग आहे. लय भारी जोडी आमची आणि एवढी भोळी आहे, एवढी भोळी का त्याच्यासारखी भोळी तीच, माझीच कळत नव्हती, तिला स्वयंपाक येत नव्हता, टावेल कळत नव्हतं, काही नाही, आम्ही शिकवलं सगळं. एकदा काय झालं, आमच्याकडे स्वाध्याय परिवारचे लोक आले, स्वाध्याय माहितीये का पांडुरंग छत्रीचे असते ते धार्मिक, मी सगळ्या धार्मिक लोकात जातो, श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा, स्वाध्याय, RSS, जमाते मुस्लिम इस्लाम, कोणी राहून द्या, पंढरपूर, वारकरी, पायी दिंडी, मला प्रत्येक इथलं आमच्या तिकडे कुठं ना कुठं कुठं ना कुठं बोलवतेच जातोच, मी बोलतोच. आत्ता सर्वधर्म संमेलन झालं पुण्याला, तिथेही मला बोलवलं होतं. सगळ्यात चांगलं आहे आपल्यासाठी थोडं थोडं घ्यायचं, त्यासाठी आपण समजून घ्यायचा विषय काढला. आम्ही तिथे गेलो, कॅसेट ऐकायची होती आम्हाला, काहीतरी गडबड झाली काहीतरी, एकच तिथे कॅसेट प्रवचन ऐकायचं होतं, पण लोक यायला उशीर होते जोड्या. ते ताई मला म्हणे आपण 17-18 जोड्या जमलो म्हणे, बाकीचे लोक येऊस तर आपल्याला टेव वेळ आहे, तोपर्यंत आपण एक खेळ खेळू म्हणजे. खेळाव काय खेळ आहे, मला काय माहिती असा खेळ, ते म्हणे जोडी जोडीचे खेळ. आणि जोडी जोडीचे खेळ म्हणल्यावर मग अंगाला काटा आला, म्हणलं आपला जोडीदार तर ह्याच आहे, याला तर काहीच कळत नाही, याच्या संकल्पित काय खेळायचं. पहिली बार नेलं मी तिला गावात, पहिली बार. आता काय म्हणलं तमाशे झाला, इतके दिवस घरात जाकेल होत, अरे बाहेर उडपड नाही सगळं, पण काही इलाज नाही झालं, कारण काय झालं काय करणार. मग त्या ताईला म्हणलं बाबा आम्हाला समजून सांग खेळ कसा आहे, मग त्या ताईनं समजून सांगितला म्हणे, महिला महिला ह्या बाजूने बसन, पुरुष त्या बाजूनं बसन, पुरुषाला नारायण म्हणते, महिलाला लक्ष्मी म्हणते, ल बरोबर. महिलाला 3 प्रश्न विचारू म्हणे कानात, उत्तर द्यायचं कानात. तेच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारू, तेच त्यांना बी उत्तर द्यायचं कानात, दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. तर 10 पैकी 10 मार्क पडत, खेळ कळला, दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, बाईने सांगितलं उद्धव ठाकरे साहेब पंतप्रधान. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, यानं सांगितलं नरेंद्र मोदी, तर उत्तर चुकलं, मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, तर उत्तर बरोबर आहे 10 पैकी 10. दोघांचं उत्तर सारखं यायला पाहिजे असं त्या खेळाचा.
नियम होता काय झालं सगळ्या बायाला प्रश्न विचारले माझ्या बायकोला मी विचारले तिने तिच्या परीने उत्तर दिले माझ्यावर बारी आली त्याच्यातला पहिला प्रश्न मला असा होता तुमच्या चौथ्या मुलीची जन्म तारीख काय मला माहित होते 1183 1188 माझ्या चौथ्या नंबरच्या मुलीची जन्म तारीख आहे सांगायचं पण खेळाचा नियम काय सारखं आलं पाहिजे ना म्हणलं हिनं काय सांगितलं काय हि जर म्हणली असली पुसायच्या महिन्यात झालं हे म्हणले सक्रांतीच्या आधी 15 दिवस झाले होऊन जाईल ना गडबड काय सांगा काय विचार केला केला चर्मन साहेब देवकर साहेब शपथ घटना आहे माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो मी उत्तर दिलं मी म्हणलं माल काय माहित नाही भाऊ 10 पैकी 10 पडले त्याला मार गतीच आहे तुमच्या वास्तविक पाहता 1188 त्याचं उत्तर मला माहित होतं पण मी सांगितलं त्याचं कारण मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं त्या दिवशी मी जीवनात एक गोष्ट शिकलो तुमच्यापाशी किती पैसा आहे याला काही किंमत नाही तुमच्यापाशी किती अक्कल आहे यालाही काही किंमत नाही तुमच्यापाशी किती ताकद आहे याला बी काही किंमत नाही मग कशाला किंमत आहे तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमच्या अक्कली पैशाची किंमत आहे ज्या पद्धतीने आजची विविध सेवा सहकारी सोसायटी या सगळ्याला घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचं करता करता ती गावात बी काम करायचा विचार करते आणखीन मग आपल्यापासून 4 लोकांना कसा फायदा होईल त्या विविध कार्य त्या सोसायटीचं नावातच ते बरं का विविध म्हणजे वेगवेगळे प्रयोग करणारी ती संस्था करायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला जे काय सुचलं जे काही तुम्ही लोकांसाठी विविध कामं करण्याचा प्रयत्न करतात दीन दुबळे गोर गरिबाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करतात तुमच्या त्या प्रयत्नाला तुमच्या त्या विचाराला मनापासून दंडवत करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार धनसंचय रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी तसेच लाईट बिल इन्शुरन्स हप्ते सोने तारण सेवा RTGS IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा